मिर्झेतील खाजगी सावकारी प्रकरणी फरारी दोन खाजगी सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे तर खाजगी सावकारांच्या घरातून कोरे चेक आणि स्टॅम्प पोलिसांनी जप्त केले मीर्झेतील तंतुवाद्य व्यावसायिक संजय मिरजकर यांच्याकडून खाजगी व्याजापोटी दोन कोटी वसूल केले या प्रकरणी फरारी दोन सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे सुरेश दिवसे याला पोलिसांनी अटक केली यातील सुरेश दिवसे आणि जितेंद्र ढोळे यांना न्यायालयानं मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे यातील आरोपी जितेंद्र ढोळे यांच्या घरातून पोलिसांनी कोरेचेक आणि कागदपत्रे स्टॅम्प जप्त केले आहेत आत्तापर्यंत या प्रकरणी सहा जणांना अटक केली असून दोन संशयित आरोपी अद्याप फरारी आहेत